वर्षापासून तर त्याचे बेस या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम पासून पायथागोरस प्रमेय पासून सुरुवात करणार आहोत. ओके, आता जे बेसिक जे काही कन्सेप्ट आहे त्याच्या त्याचा फॉर्म्युला कसा असतो, त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असतात, कोणत्या त्रिकोणाचा उपयोग केला जातो, कोणकोणत्या बाजूंची त्यांची मोजमाप लांबी जी असते ती घेतली जाते. ओके, आणि व्यवस्थित प्रकारे त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूंचा अभ्यास करून त्यांची लांबी आपल्याला दोन बाजूची लांबी दिलेली असते, तिसऱ्या बाजूची लांबी आपल्याला काढावी लागते. मग ती कशा पद्धतीने काढावी लागते तर ती आपण या पायथागोरस थेरमच्या सूत्रानुसार किंवा गुणधर्मानुसार म्हणता येईल आपल्याला ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा त्या ठिकाणी पायथागोरस थेरम जे काही त्रिकूट असतात सर्वात बेसिक त्यांचे काय आहेत त्रिकूट आहेत ते त्रिकूट तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा पायथागोरस थेरमचे जे त्रिकूट आहेत ते काय करायचे पाठांतर करून ठेवायचे. म्हणजेच तुम्हाला त्रिकूट म्हणजे काय तर पायथागोरस थेरमच्या ज्या त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू असतात त्या तीन बाजूची जी लांबी असते त्या लांबी दर्शक संख्यांच्या गटाला आपण त्रिकूट असे म्हणतात. त्रिकोणाच्या लांबी दर्शक गटाला त्रिकूट असे म्हणतात. लक्षात ठेवा त्रिकूट म्हणजे काय तर ते लांबी दर्शक जो गट असतो त्या गटाला काय म्हणतात त्रिकूट म्हणतात. मग ते त्रिकूट पाठांतर काय करायचे कारण की तुम्हाला जर का दोन कोणत्याही त्रिकोणाच्या बाजूच्या दोन बाजूची जर लांबी विचारली तर तिसरी बाजू तुम्हाला जर हे पाठांतरच असतील तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकतात. ओके, की तिसरी बाजू कोणती असेल आणि हे त्रिकालबाधित सत्य असतं म्हणून तुम्हाला पाठांतर करणं आवश्यक आहे. 3 4 5 हा पहिला त्रिकूट. ओके, त्यानंतर 3 4 5 नंतर 6 8 10 दुसरा त्रिकूट, त्यानंतर 5 12 13 5 12 13 त्यानंतर 7 24 25 आणि पुन्हा सांगता येईल 8 15 17 त्यानंतर पुन्हा त्रिकूट आपल्याला सांगता येईल 9 40 41 9 40 41 नंतर आपल्याला काही त्रिकूट आहेत 11 60 61 त्यानंतर हा 11 60 61 आहे 11 60 61 आणि पुन्हा एक महत्वाचा 13 84 86 सॉरी 85 त्या ठिकाणी. हे जे काही महत्वाचे जे त्रिकूट आहेत हे जे त्रिकूट आहेत हे जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर काय याच्यापासून तुम्हाला फायदा काय होणार आहे कारण की जर आता ह्या तीन संख्या जे दिलेल्या आहेत ह्या तीन संख्या दुसरं तिसरं काही नसून त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी आहे. ओके, त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी आहेत. मग या ठिकाणी जर तुम्हाला 3 4 दिलेले असेल तर ही बाजू 5 आहे हे तुम्हाला सांगता येतं. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोणाच्या त्रिकूट जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही त्याची ओरली बाजू ओके ओरली तिसरी बाजू काय करू शकता सांगू शकता. परंतु तुम्हाला ओरली ही सांगता येते त्रिकुटावरून आणि जर तुम्हाला ती बाजू सिद्ध करून दाखवायची असेल तर आपल्याला पायथागोरस प्रमेय हा शिकून घ्यावा लागतो. ओके चला तर मग आपण पायथागोरस थेरमचा पायथागोरस प्रमेयचा एक उदाहरण बघून ते कशा पद्धतीने असतात ते आपण बघूया. ओके चला प्रथम पहिलं एक्झाम्पल घेऊया. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 40 सेमी व एक बाजू 24 सेमी आहे 24 सेमी आहे तर दुसरी बाजू किती
दूसरी बाजू किती? यासारखा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो प्रमेय मध्ये, आणि तुम्हाला त्रिकोणाला तीन बाजू असतात हे माहितीच आहे. ओके, त्यापैकी एक कर्ण ही एक त्रिकोणाची बाजूच आहे. जी मोठी बाजू असते त्याला कर्ण असे म्हणतात त्रिकोण काटकोन त्रिकोणामध्ये. ओके, आणि त्यापैकी एक दुसरी बाजू कोणती दिलेली आहे? 24 सेमी दिलेली आहे. ओके, मग आपल्याला जी एक राहिलेली बाजू आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे, शोधायची आहे. त्यासाठी त्रिकोणाचा जो प्रमेय आहे त्यासाठी त्या सगळ्यात महत्त्वाच्या तीन बाजू असतात, त्यामध्ये ती माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. एक कर्ण पहिली बाजू आणि दुसरी बाजू, पहिली बाजू आणि दुसरी बाजू. ओके, या तीन गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता यापैकी तुम्हाला जे काही दिलेलं आहे प्रश्नामध्ये, ओके, त्या प्रश्नामध्ये दिलेली माहिती यामध्ये कर्ण आणि एक बाजू म्हणजे पहिली बाजू दिलेली आहे. ओके, दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे. मग त्याची मांडणी करते वेळेस तुम्ही काय करू शकता, एक रफ त्रिकोण काढू शकता. ओके, कारण की त्रिकोणाचा कर्ण दिलेला आहे, त्रिकोण कसा आहे काटकोन आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोण आणि त्याचा कर्ण ह्या गोष्टी माहिती आहेत. ओके, म्हणून त्याला आपण थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे एक काटकोन त्रिकोण काढून घेऊया. ओके, आणि त्याला नाव देऊया ए बी सी. ओके, आता या ठिकाणी ए बी ही पहिली बाजू म्हणू आणि हा कर्ण समजू आपण. ओके, ए बी ही पहिली बाजू आणि हा काय आहे कर्ण, याला थोडस आपण मोठं घेऊया. आता या ठिकाणी पहिली बाजू किती दिलेली आहे? 24 सेमी. कर्ण किती दिलेला आहे? 40. आणि बी सी दुसरी बाजू आपल्याला माहिती नाहीये ती काढायची. ओके, अशा पद्धतीने पाहिजे. त्यानंतर सूत्रानुसार पहिली बाजू अधिक दुसरी बाजू बरोबर, आता या ठिकाणी त्याचा एक महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे तो आता या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार, लक्ष ठेवा. ओके, बोर्डवर सगळ्याचं लक्ष असू द्या. कर्ण वर्ग बरोबर, आता या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू, पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, या सूत्रानुसार तुम्हाला कोणताही पायथागोरस प्रमेय जो आहे तो सॉल्व करता येतो. मग आता या ठिकाणी बघा बरं, कर्ण पहिली बाजू आणि दुसरी बाजू, आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की कर्ण जे दिलेले आहे त्याची मांडणी तुम्हाला करून घेता येते, पहिली बाजू दिली आहे त्याची मांडणी करून घेता येते, आणि दुसरी बाजू जी नाही दिलेली ते आपल्याला फाइंड करता येते. बघा या ठिकाणी कर्ण किती दिलेला आहे? 40 दिलेला आहे. ओके, म्हणजे 40 कंसामध्ये 40 कंसाचा वर्ग. ओके, पहिली बाजू किती दिलेली आहे? 24. म्हणजे 24 वर्ग अधिक कंसामध्ये दुसरी बाजू म्हणजे 1 वर्ग. ओके, या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत मिळालेल्या आहेत. मग आपल्याला या ठिकाणी दुसरी बाजू ही लिहिता येतं, परंतु आपण काय लिहिलं, एक्स घेतलं त्याऐवजी, म्हणून काय करूया, एक्स ठेवूया. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताल की वर्ग 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 दिलेत, मग आता नेहमी जर वर्ग वर्ग दिले असतील तर अगोदर काय करून घ्यायचा असतो, वर्ग काढून घ्यायचा असतो. मग त्यांचा वर्ग जर काढला आपण तर किती येणार आहे मित्रांनो, 4 × 16 20. आता 24 वर्ग 576 येईल. बघा 24 केले, 4 × 16 चला 1 × 4 = 8 आणि 1 = 9 पुन्हा या ठिकाणी 4 × 2 = 8 2 × 2 = 4 6 × 8 = 9 त्या ठिकाणी 17 × 1 = 5 576 बरोबर आहे. 576 येईल या ठिकाणी आणि या ठिकाणी एक्सचा वर्ग येईल. ओके, कारण की या ठिकाणी आपण दुसरीच बाजू अजून ठेवलेली आहे, तिथे कोणतीही संख्या नाही. ओके, आता इथपर्यंत जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा बोर्डवर लक्ष ठेवा. या ठिकाणी आपण फक्त काय घेतलं, त्यांचा अगोदर त्रिकोण काढून घेतला, त्याचे कर्ण
बरोबर पहिली बाजूचा वर्ग सॉरी कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग या सूत्रानुसार कर्ण जेवढा दिलेला आहे तेवढा ठेवलेला आहे पहिली बाजू जेवढी दिली आहे तेवढी ठेवलेली आहे आणि x चा वर्ग ही दुसरी बाजू ओके त्याच्यानंतर आपण त्या दिलेले जे वर्ग संख्या आहेत त्या वर्ग संख्यांचं काय करून घेतलं अगोदर वर्ग काढून घेतले मग 40 चा वर्ग आला 1600 आणि पुढे 24 चा आला 576 ओके आता राहिले गोष्ट दुसऱ्या बाजूचा मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक क्रिया करावी लागेल आता या ठिकाणी हा वर्ग आपल्याला काढायचा म्हणून वर्ग काय करावा लागेल बाहेर घ्यावा लागेल ओके मग आता या ठिकाणी x चा वर्ग बरोबर आता या ठिकाणी 1600 आहेत हे जशाला तसे आणि हे अधिक 76 आहेत म्हणून इकडे आल्यानंतर काय होतील -76 समजते इतपर्यंत इकडे संख्या इकडे आली हे ही जर संख्या आपण बरोबरच्या या साइडला जर घेऊन गेलो तर काय होत असतं अधिकचं वजा वजाचं अधिक होत असतं आता या ठिकाणी पहा x चा वर्ग बरोबर ओके एक चा वर्ग बरोबर या ठिकाणी किती येणार आहे आता 1600 मधून 76 गेले 1600 मधून 576 जर आपण जर काढले तर किती राहतात या ठिकाणी पहा 5 राहतील या ठिकाणी 9 राहतील या ठिकाणी 10 होतील 4 राहतील 9 मधून 7 गेले 2 राहतील 5 मधून 5 गेले 1 आणि 1024 एवढं त्यांची वजाबाकी आपल्याला पाहायला मिळेल 1024 आता या ठिकाणी तुम्हाला शेवटची स्टेप या ठिकाणी करायची आहे ती म्हणजे काय x चा वर्ग आता x चा वर्ग दिलेला आहे 1024 म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 1024 आहे तुम्हाला वर्ग संख्या पाठांतर असणं खूप गरजेचं आहे एवढ्या महत्त्वाच्या आहेत वर्ग संख्या पाठांतर करणे 1 ते 25 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्या तुम्हाला पाठ असाव्या लागतात आणि त्या तुम्ही करायच्या ओके आणि ते पण लवकरात लवकर करून घ्यायच्यात बघा या ठिकाणी x चा वर्ग बरोबर 1024 आता या ठिकाणी एकक स्थानी किती आहेत 4 आहेत एकक स्थानी 4 आहेत म्हणजे एकक स्थानी 4 असणाऱ्या वर्ग संख्या कोणत्या संख्येच्या वर्ग असतात हे आपल्याला समजलं पाहिजे त्यानंतर आपण बघतो की एकक स्थानी एकांकी संख्या किती आहेत 1 ते 9 पर्यंतच्या 1 चा वर्ग 1 म्हणजे एकक स्थानी नेहमी 1 येणार 2 चा वर्ग 2 2 चा वर्ग 4 नेहमी एकक स्थानी 4 येणार 12 चा 4 येणार 32 चा 4 येणार 42 चा 4 येणार 52 चा 4 येणार ओके 3 3 चा 9 आहे 3 चा 9 आहे म्हणल्यावर 13 चा सुद्धा एकक स्थानी 9 असणारी संख्या येणार 4 चा 16 आहे म्हणजे 4 14 44 24 34 हे एकक स्थानी 6 च येणार मग 2 फक्त 2 चा वर्ग 4 आला होता त्यानंतर 4 चा 16 5 चा 0 5 5 25 येणार 5 येणार त्यानंतर 6 चा 24 ओके पुन्हा 6 चाही वर्ग जर तुम्हाला घ्यायचा असेल सॉरी 6 7 36 येईल ओके म्हणून 6 येणार 7 7 49 9 येणार ओके आणि 8 8 64 पुन्हा 8 आणि 4 दोन संख्येचा वर्ग एकक स्थानी 4 येऊ शकतो म्हणून आपल्याला काय करता येईल या ठिकाणी 9 9 81 येणार 1 चा 9 चा या ठिकाणी विषय नाहीये म्हणून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा तुम्ही पाठांतरही करू शकता सर्वप्रथम तुम्ही पाठांतरच करून ठेवत जा ओके आता म्हणजेच एक्स बरोबर या ठिकाणी पहा 32 कारण की 38 येणार ती संख्या मोठी होणार आहे बघून घेऊया आपण या ठिकाणी 32 × 32 जर केले तर बघा 2 × 2 = 4 2 × 3 = 6 चला या ठिकाणी काही नाही 2 × 2 = 6 3 × 3 = 9 म्हणजे 4 6 × 4 = 10 चला 1 ओके 6 × 2 = 12 म्हणजेच 1024 म्हणजेच तुम्हाला 32 चा वर्ग 1024 आहे हे या ठिकाणी सांगता येतं ओके म्हणजेच हे वर्ग तुम्हाला इकडं वर्गमुळात घेऊन जात आहे ती संख्या परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा जवळपास सर्व वर्ग संख्या पाठांतर ठेवा कोणताही वर्ग संख्या किंवा वर्ग व वर्गमूळ हा जो टॉपिक आहे तो टॉपिक एकदा व्यवस्थित बघा अभ्यासा ओके त्या टॉपिक वरूनही तुम्हाला वर्गमूळ आणि वर्ग संख्या जर पाठ नसतील तर त्या तुम्हाला शोधता येतात काढता येतात ओके चला अशा पद्धतीने तुम्हाला एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असेल तर तिसरी बाजू आपल्याला फाइंड कर शोधता येते त्रिकोणावर कशावरून पायथागोरस प्रमेयावरून ओके बघा आपण पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आणि प्रत्येक पायथागोरस थेरम याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिलेलं नसतं फक्त एवढंच आहे की बाजू जर काय त्याची बाजूचा मोजमाप जर काय वेगवेगळं दिलं असेल तर तेवढे बदल करावा लागतो त्रिकोण जर वेगवेगळे दिले असेल तर त्याचा बदल करावा लागतो फक्त इकडं लक्षात ठेवायचं की कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आणि मग त्यामध्ये कर्ण जर दिलेला नसेल कर्ण दिलेला नसेल तर या ठिकाणी ज्या दोन दिलेल्या संख्या असतात त्यांचा वर्ग करून घेऊन त्यांची बेरीज
कर्णाचा वर्ग वर्गमूळ घ्यायचं ओके आणि जर इकडे एखांदा जर का बाजू दिलेली नसेल तर कर्ण त्यातून काय करायचा वजा करून घ्यायचा एका बाजूमधून आपोआप तुम्हाला ती संख्या मिळून जाईल आता या ठिकाणी 32 आहे म्हणजे मी तुम्हाला त्रिकोण मध्ये ही सांगितले असतं परंतु त्रिकोणामध्ये ही संख्या येत नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी ती पाठांतर करूनही सॉल्व करता येते का सांगता येते का नाही कारण त्रिकोणामध्ये काही काही ठराविक संख्या अशा आहेत की त्या फिक्स आहेत विकल्पवादित सत्य आहेत परंतु काही अशा ज्या वेगवेगळ्या संख्या असतात त्या आपल्याला या सूत्रानुसार सॉल्व करावा लागतात ओके चालला का नाही